आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अजित पवार आता बोलण्यासाठी उभे राहिले आहेत. आमचे प्रतिनिधी ऋषिकेश बावचे तेथे उपस्थित आहेत. थेट जाऊया जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानात. महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी अतिशय समर्थपणे त्या ठिकाणी पेली सांभाळली. आज आपल्यामध्ये एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये अस्वस्थता पाहायला मिळते. आज काही वडील जारी आपल्यात नाहीये. मी सुरुवातीलाच शामराव पाटील यड्रावकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना अभिवादन करतो. काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही अशी सोन्यासारखी माणसं आपल्याला सोडून जातात, परंतु त्यांचा विचार हा सतत जोपासायचा असतो. त्या विचारांनी आपल्याला पुढे जायचं असतं आणि ते काम राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आपण सगळेजण करतायत त्या गोष्टीचं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. पण आज लोक समाधानी आहेत का? आज केंद्रातलं राज्यातलं सरकार काय करत? नरेंद्र मोदी साहेबांनी देशाची सूत्र घ्यायच्या आधी काय सांगितलं मला इथं बसणारे एकानी उठून सांगावं की अजित पवार हे त्यांनी सांगितलं आणि ते त्यांनी खरं करून दाखवलं. एक देखील गोष्ट खरी झालेली नाही. प्रत्येक वेळेस लोकांची फसवणूक झाली. जे केंद्रात घडलं तेच राज्यात घडत. भ्रष्टाचार बोकाळला. कालच्या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली. सरळ मुख्यमंत्री क्लीन चीट देतात. ताज प्रकरण संभाजीराव निलंगेकरांचं, बंधू भगिनींना 78 कोटी रुपये त्यांच्या उद्योग समूहावर कर्ज. त्या कर्जाची परतफेड करत असताना बँकेने त्यांना सांगितलं फक्त 25 कोटी भरा, बाकीचं व्याज आणि मुद्दल माफ. हा न्याय त्यांना ऐकलेला का? माझ्या शिरोळच्या परिसरातल्या एखाद्या शेतकऱ्यांनी 78,000 रुपये कर्ज घेतलेला असेल तर त्याचे 25,000 घ्या, बाकीचे माफ करा. 78 लाख घेतलेले असतील तर 25 लाख भरा, बाकीचे माफ करा. परंतु तसं घडत नाही. भाजपच्या जवळच्या मंत्र्यांना एक न्याय आणि इथं बसणाऱ्या शेवटच्या माणसाला वेगळा न्याय, हे कसं चालेल? हे सरकार संविधान बदलण्याची भाषा करत. आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललोय आणि भारतामध्ये असणारे हेगडे मंत्रिमंडळातले हे मंत्री सरळ सांगतात की आपण संविधान बदलू. बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान त्याकरता दिलं, बदलण्याकरता. अहो, तुमचा माझा भारत आणि महाराष्ट्र एक संघ ठेवण्याचं काम ज्या कायद्याने केलं, ज्या घटनेने केलं, त्याबद्दल बदल करण्याच्या बद्दलचा सुतोवाच हे करतातच कसे? एवढी मजल यांची गेली कशी? एवढी मस्ती त्यांना आधी कशी? याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. बाबांनो, हे अल्लाबोल आंदोलन फक्त आजच्या सभेपुरतं मर्यादित नाही. माझी शिरोळकरांना, आपकडेकरांना विनंती आहे, कोल्हापूरकरांना विनंती आहे की कोल्हापूरमध्ये पाठीमागच्या काळामध्ये 2 खासदार 6 आमदार निवडून दिले जात होते. पवार साहेबांच्या विचाराशी इथली जनता फार पक्की आहे, परंतु त्यांना योग्य पद्धतीने बरोबर घेऊन जाण्याची खरी तयारी आपण ठेवली पाहिजे. तसं दुर्दैवानी घडत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, मी मगाशी बघितलंही अतिशय उत्साह तरुणांच्या मध्ये पाहायला मिळाला. प्रचंड मोठी मोटरसायकलची रॅली तुम्ही काढली, प्रचंड त्याच्यामध्ये वाहन होती, परंतु तो उत्साह आजच्या पुरता मर्यादित नसला पाहिजे. मागच्या वेळेस आपण सुरुवातीला 5 राऊंडला पुढे होतो, नंतर आपण मागे पडलो. त्याचं कारण आपण शोधलं पाहिजे, त्याच्या खोलत आपण गेलं पाहिजे. आणि उद्याच्या येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फक्त आणि फक्त घड्याळच चाललं पाहिजे, याबद्दलचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. हा उत्साह तोपर्यंत टिकला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठे कमतरता होता कामा नये. तर उद्याच्या ना तुमच्या माझ्या आमदारांची संख्या वाढणार आहे, तर आपल्या विचाराचं सरकार येणार आहे,
आज काय बसतं? मगाशी राजेंद्र येड्रावकरांनी सांगितलं की त्याच्यामध्ये वेगवेगळी लोक पिक घेतात. तुमच्या माझ्या शिरोळ हातकणंगले आणि माझ्या कोल्हापूरच्या बेट मध्ये शेजारच्या सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पीक ऊसाचं. काय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था? सुरुवातीच्या काळामध्ये कारखाने सुरू करत असताना 33-34 रुपये क्विंटलनी किलोनी जाणारी साखर ही आता 48 रुपये किलोनी चाललेली. परदेशामध्ये साखर पाठवली पाहिजे आम्ही सांगून दमलो. साहेब पंतप्रधानांना भेटतात, साहेब दिल्लीतल्या लोकांना भेटतात, कारण साहेबांचं बहुमत नसल्यामुळं तिथं साहेबांच्या हातामध्ये भेटण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाहीये. पूर्वी अशा प्रकारचा प्रसंग आला आणि राजेंद्रांनी नुसतं साहेबांना फोन केला की साहेब हे घडत आहे, साहेब ताबडतोब तिथं एक्सपोर्ट इम्पोर्टच्या संदर्भातलं धोरण बदलायचं. साहेब त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पैसे जास्त मिळण्याच्या करता अनुदान द्यायचे, साखरेचे भाव चांगले राहण्याच्या करता त्या ठिकाणी परदेशात साखर पाठवायचे. आता परदेशातला भाव 2100-2200, कशी साखर परदेशात पाठवणार? पुढे ऑक्टोबर मध्ये नवे कारखाने सुरू होणार, पुन्हा नवीन सीझन. आम्ही त्यांना म्हणतोय की साखर सरकारनी स्वस्त धान्य दुकानामध्ये विकण्याच्या करता खरेदी करा, काहीतरी मार्केट सुधारेल. सुभाष देशमुख सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणले मी करतो, परंतु आता करायला तयार नाहीये. म्हटलं तुम्ही जाहीर केलं होतं, म्हटले नाही अभ्यास चालू आहे. अरे कशाचा अभ्यास चालू आहे? साधं साखर घ्यायला अभ्यास, खरेदी करायला अभ्यास. परंतु मित्रांनो आमच्या काळामध्ये 6.5 रुपये पर युनिट त्या ठिकाणी गोजनला मिळत होत, आता 4 रुपये मला वाटतं 97 पैसे त्या ठिकाणी दर केला. आपल्या इथली वीज घेतली नाही का? आमच्या शिरोळच्या लोकांना 2 पैसे जास्त मिळतील म्हणून. माझ्या काळामध्ये मी ऊर्जा मंत्री होतो, सुनील तटकरे होते, दिलीप पैसे पाटील होते, नेहमी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आपण मागेल त्याला विजेचे कनेक्शन द्यायचो, ट्रान्सफॉर्मर द्यायचो, सबस्टेशन द्यायचो. की 2014 पासून कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या भागामध्ये विजेचे कनेक्शन देणं बंद आहे. म्हणतात तुमचा अनुशेष निघाला. अरे कशाचा अनुशेष निघाला? आज त्या तिथल्या शेतकऱ्यांना त्याची गरज आहे, परंतु हे भाजप शिवसेनेचं सरकार ती गरज भागवत नाहीये. काहीतरी टोलवा टोलवी करत आहे, त्याच्या विरोधामध्ये हल्ला बोल आंदोलन आहे. त्याच्याशिवाय साखरेला आपल्याला भाव मिळणार नाही. आपल्या विचाराचं दिल्लीमध्ये सरकार आलं पाहिजे, त्याकरता जास्तीत जास्त खासदार तुम्ही निवडून दिले पाहिजे. पाठीमागच्या काळामध्ये तुमच्या भागातून निवडून आलेले खासदार पवार साहेबांना विरोध करायचे, साहेबांना शेतकरी विरोधी म्हणून सांगायचे, ते भाजपच्या बरोबर होते. आताची परिस्थिती काय? त्यांनी भाजपला सोडलं. का सोडलं? भाजप ऐकत नाही म्हणून सोडलं, भाजप शेतकऱ्यांचं हित जाणून घेत नाही म्हणून सोडलं. अहो शेवटी तुमच्या माझ्या देशामध्ये शेतकऱ्यांचा तारणहारता कोण असेल तर ते फक्त शरदराव पवार आहेत, दुसरा कोणी नाही. हे येड्या गवाड्याचं काम नाही. प्रश्नाची जाण असावी लागती. शेतकऱ्याची नाणी ओळखणारा नेता हाच कृषी मंत्री होऊ शकतो. उगीच कुणी यावं आणि कृषी मंत्री व्हावं त्याच्यात प्रश्न सुटत नाही. आता बघा आमचे दादा बापू बंकापुरे 1 किलो काकडीचा दर त्याला 8.77 रुपये आला. काय 8.77 रुपये? सॉरी 8 पैसे, 8.5 पैसे, 8.5 पैसे त्याचा दर आला. 1 किलो काकडीला 8.5 पैसे, 1 किलो वांग्याला 69 पैसे किलो आणि 1 किलो सिमला मिरची 4.23 रुपये. 4.23 रुपयात जयसिंगपूरला चहा तरी मिळतो का? आपल्या काळ्याची सेवा करायची. आता मला बोलत असताना सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये राजेंद्र पाटील येड्रावकरांनी सांगितलं चारपट जमिनीचा दर्जा सुधारण्याच्या करता काही केलं पाहिजे, जरूर त्याच्या संदर्भामध्ये आपण मागणी करू. परंतु हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. या सरकारला बाजूला केल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्याला चैन त्या ठिकाणी पडणार नाही.
आणि म्हणून आपलं सरकार आल्यानंतर आपण हे प्रश्न सोडू. आम्ही आत्ताही प्रयत्न करू, परंतु ज्या पद्धतीने गेले 3.5-4 वर्ष कारभार चालला ते पाहिल्यानंतर त्याच्यातनं फार काही आपल्याला मिळेल असा मला तरी विश्वास नाही. शेवटी प्रयत्न करणं हे तुमचं माझं काम. ही अवस्था कोबीच्या संदर्भातली तर कित्येक शेतकऱ्यांनी कोबीची शेती लांबून टाकली, जनावरांना कोबी खायला घातला, टोमॅटो माझ्या पुण्यामध्ये फेकून देत आहेत, काढून मुंबईला मार्केटला पाठवायचा पण खर्च निघत नाहीये. कांदा उत्पादकाची तीच अवस्था. इथं बसलेल्या माझ्या बांधवांनी सांगावं की अजित पवार हे पीक असं आहे की त्याला 2 पैसे माझ्या शेतकऱ्याला मिळतात. आताचा तर ऊसाची परिस्थिती अशी आहे, बहुतेक जण बाळासाहेब पाटील आहेत, राजेंद्र पाटील, हेडगावकर आहेत, जयंत पाटील आहेत, सगळेजण कारखाने चालवतात. जर साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये योग्य पद्धतीचा निर्णय सरकारने घेतला नाही तर कितीतरी कारखाने पुढच्या वर्षी सुरू होणार नाही, शॉर्ट मार्जिन मध्ये जातील. 2100-2200 रुपयाचा दर त्या परदेशात आहे आणि आपण उचल साखरेच्या पोतीवर घेतलेली आहे बँकेकडनं 2800 रुपये 85% प्रमाण. बँक म्हणते 2800 रुपये आणि त्याचं व्याज भरा, त्याशिवाय पोतं बाहेर जाऊ देणार. आणि बाहेर पोतं एक विषय, आम्ही त्याच्याकरता 800-900 रुपये सबसिडी मागतोय, परंतु फक्त बघू करू विचार चाललाय दिल्लीमध्ये जाऊ अशा प्रकारची वक्तव्य करतात. नेहमी या संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. शेतकऱ्यांचा शेतीवाडीचा व्यवसाय करण्याच्या करता खस्ता खाव्या लागतात. 1 वर्ष माझ्या शेतकऱ्याचा धंदा अडचणीत आला, 3 वर्ष तो शेतकरी उपजायला येत नाही, हे आपल्याला माहिती आहे. इथं उभ्या केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संस्था, त्याला अक्कल लागली, संस्था मोड्याला डोकंही लागत नाही, अक्कलही लागत नाही. आज सुताचा धंदा काय अवस्थेत आहे? आता राजेंद्र पाटील सांगत होते सुतामध्ये देखील परवडत नाही, भाव कमी आले, सुतात परवडत नाही. हातमागाचा धंदा अडचणीमध्ये आलाय, त्याच्या ठिकाणी साखरेचा धंदा अडचणीमध्ये आलाय, कारखानदारी अडचणीमध्ये आली, त्याच्यामध्ये दुधाचा धंदा अडचणीत आला. अहो, महादेव जानकर सातारामध्ये आले आणि सांगितलं दुधाला 4 रुपये भाव जास्त देतो, लोकांना वाटलं बरं. आणि परवा पंढरपूरला गेले, त्यांना वाटलं की आपण 4 रुपये जास्त दिला, पंढरपूरला सांगितलं 27 रुपये दुधाचा दर देतो. जेव्हा लोक तिथनं उठली त्यांच्या अंगावर गेली मारायला, लोक म्हणले 20-22 रुपये दर मिळतो, खुशात सांगता 27 रुपये दर मिळतो. चेष्टा करता शेतकऱ्यांची, मस्करी करता शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळता, त्या पद्धतीचं काम करता. तुम्ही पहा, एकही अशा पद्धतीचा मंत्री नाही कि तो त्या ठिकाणी तुम्हाला न्याय देईल. म्हणून हे अल्ला बोलतो. आज माझ्या आया बहिणी जीव मुठून धरून त्या ठिकाणी जगताय. कायदा सुव्यवस्थेचा भोजवारा उडाला सांगली जिल्ह्यामध्ये. अनिकेत गोचाळ्याचं काय झालं, काय त्याची चूक होती? तुमच्या जवळच सांगली आहे ना, कुशाल पोलीस कुणाच्या तरी तक्रारीवरून अनिकेत उचलतात आणि त्याला बार बार मारतात, त्याचा छळ करतात. अरे तो कुणाच्या तरी पोटचा मुलगा आहे ना, त्याचं लग्न झालं, त्याला मुलं बाळ आहेत, काय चुकलेलं असेल तर त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करा. एवढा मारला की त्याला खलास करून टाकला. खलास केला तर केला, पोलिसांनी त्याचा विल्हेवाट लावण्याच्या करता त्याच्या प्रेताची आम्ही सकाळी गेलेलो होतो त्या गडीकडं, आजरा चंगडच्या पलीकडे असणाऱ्या आंबोली घाटामध्ये गेले, तिथं बंदोबस्त त्याचा केला. ही अवस्था, कोण काय देणार आहे तुम्हाला? मला आर आर पाटील गृहमंत्री असताना असं घडत होतं का? अहो, त्या सुजाता पाटील डीवायसपी मुंबईमध्ये त्या ठिकाणी उतरल्या, त्यांनी सांगितलं ना मी डीवायसपी आहे. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याचा वागणूक किती वाईट दिली, त्यांच्या गोळ्यात पाणी आलं, त्यांनी सोशल मीडियावर सगळं सांगितलं, परंतु त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं ते मागे घ्या. अहो, डीवायसपी असणाऱ्या जर माझ्या एका भगिनीची अशा प्रकारची अवस्था असेल तर सर्वसामान्य भगिनीची काय अवस्था असेल, तुमच्या माझ्या घरातल्या मुलीची काय अवस्था असेल? का सरकार अशा पद्धतीने वागतंय, का अशा प्रकारचं घडतंय? ती तिकडं अश्विनी बिंद्रे, ती तर पोलीस ऑफिसर होती,
की ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लाकूड कापणारी मशीन आणली आणि तिचं मुख्य कापून टाकलं. पोलीस ऑफिसरने, वरिष्ठ पोलीस ऑफिसरने हात कापून टाकले, पाय कापून टाकले, धड कापलं, तुकडे बारीक केले, ते पिशवीत ठेवले आणि पिशवी फ्रीज मध्ये ठेवली. रात्रभर ज्या घरामध्ये तो नराधर नालायक पोलीस ऑफिसर, कुणी एखादा जीव अशा पद्धतीनं आपण मुंगळा किंवा मुंगी मारायचं म्हणलं तरी म्हणतो की नको. आणि कुशाल अशा प्रकारची खंडोळी केली त्याचे तुकडे, आणि तिला पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या अश्विनी बिंद्रेचा संपूर्ण विल्हेवाट लावण्याच्या करता खाडीमध्ये टाकून दिलं. तिची आई म्हणते माझी लेक कुठे गेली, तिचा नवरा म्हणतो माझी पत्नी कुठे गेली, तिचा बाप म्हणतो माझी लेक कुठे गेली, तिची मुलगी म्हणते माझी आई कुठे गेली, कुणालाही उत्तर मिळत नाही. आणि ज्यावेळेस आवाज उठला त्याच्यानंतर कुणाकुणाला अटक झाली आणि आता तपास चाललेला, काय कारभार चालला. आपल्या पलीकडे सोलापूर जिल्हा, तिथं तर गुढी पाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारतो, नव्या वर्षाचं स्वागत करतो, त्या दिवशी वडार समाजाचा नगरसेवक पवाराचा तिथल्या तिथं मुर्दा पाडतो. अहो पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या करता वारकरी समाज पंढरपूरला जातो आणि तो वारकरी समाज तिथं त्या ठिकाणी अतिशय पांडुरंगाच्या पुढं नतमस्तक होतो. तिथं अशा प्रकारे मुर्दे पाडतात हे त्या भाजप शिवसेनेच्या काळामध्ये त्याच्याकरता हल्ला बोलत म्हणून अक्षरशः आज ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचले, उद्या तुमच्या घरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. त्यावेळेस तुम्हाला कोण वाचवणार आहे? हे सरकार नाही वाचवणार. त्याच्याकरता जनाधार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे, त्याकरता हे हल्ला बोलत म्हणून आहे. आपल्याला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची, बूथ वाईज 40-40 पदाधिकारी तिथे असलेच पाहिजे. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने नागरिकांचे प्रश्न आपल्याला समजून घेता येत नाही आणि ते काम तुम्ही केलं पाहिजे. सभा मोठ्या होता, तरुणांचा उत्साह आहे, सरकार चुकीचं वाटतंय, आता बदल होणार. नुसतं या स्वप्नामध्ये राहू नका, त्याच्याकरता शेवटपर्यंत प्रयत्नाची शिकस्त करा. हे मला तुम्हाला या अल्ला बोल आंदोलनाच्या निमित्ताने सांगायचं आहे. किती उदाहरण देऊ या सरकारच्या निमित्तानं. आज हे सरकार गाव समाजामध्ये जातीय दंगी उसळतात, त्या काळ देशामध्ये नवदान निष्पाप लोकांना स्वतःचा जीव द्यावा लागला. राजस्थानमध्ये एक जण गेला, तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये दोन जण दगावले, सहा लोक मध्य प्रदेश मध्ये जगावले. अहो आता मी सुनील तटकरे अफसर मुस्लिम साहेब येत असताना सातच्या बातम्या तिथे संजय गोडावतचे इन्स्टिट्यूट आहे तिथे लागल्या. तिथं परभणीचा आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला परभणीचा एक जवान आज तिथे शहीद झाला, पाकिस्ताननी तिथे गोळीबार केला. अहो हेच नरेंद्र मोदी साहेब सांगत होते ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते तेव्हा, अरे एक जर भारताचा जवान शहीद झाला तर त्याच्या बदल्यात 5 पाकिस्तानचे त्या ठिकाणी सैनिक मारले जातील. 56 इंच छाती कुठे गेली? 56 इंच छाती कुठे गेली? चीन काय करताय? पाकिस्तान सारखं काय करताय? निष्पाप लोक का मारताय? तुमच्या माझ्या कोल्हापूर सातारा सांगली पुणे या परिसरातले जवान का शहीद होत आहे? त्यांच्या पत्नी विधवा का होत आहे? याला जबाब दाखव. त्या पाकिस्तानला जशास्त्र उत्तर द्यायला नको. आमचे पंतप्रधान वेळ ठरवली नसताना विमानात येताना त्यांना कळलं की आज पाकिस्तानच्या पंतप्रधानाचा वाढदिवस आहे, विमान तिकडे घ्यायला लावलं, उतरवलं आणि त्याला जाऊन मिठी मारली. काय पद्धत! अरे आमचे जवान शहीद होत आहेत, आमची लोक तिथं काश्मीरला मरतायत आणि तुम्ही त्या पंतप्रधानाला जाऊन मिठ्या मारता? ही कुठली संस्कृती? हे कुठलं भाजपाचं धोरण? हा कुठला कारभार? असं कधी पूर्वी घडलं? म्हणून हे अल्ला बोला आंदोलन.
आज जयसिंगपूरच्या बाजारपेठेमध्ये जावा, नोटाबंदीच्या आधी बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती होती आणि आता नोटाबंदी झाल्यानंतर बाजारपेठ कशा पद्धतीने चालली, अक्षरशः लोकांच्याकडे पैसा नाही, शेतीचा पैसा माझ्या शेतकऱ्यांना मिळत नाही, आधारभूत किंमत त्यांना मिळत नाही, त्यांच्या मालाला भाव मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून शेतमजुराकडे पैसा नाही, दोघांकडे पैसा नाही म्हणून बाजारामध्ये पैसा नाही, मार्केटमध्ये उठाव नाही, सगळ्या दुष्टचक्रामध्ये अडकलेलं आणि नको ती माणसं हजारो कोटी रुपये तुमच्या माझ्या बँकातले डुबाडून परदेशात काय सरकार गुप्त बसत, सरकार काय झोपेचं सोंग घेत का नाही त्यांना पकडत? तुम्ही सांगत होता ना आम्ही असे कायदे करू की परदेशामध्ये एखादा गुन्हेगार गेलेला असेल तर त्याला भुसक्या बांधून इथं आणू, मग का नाही भुसक्या बांधून आणू? असंच मग भाजप शिवसेनेच्या युतीच्या काळात सरकार आलेलं होतं, 95 इलेक्शन मध्ये असंच सांगितलं जायचं, दाऊदला मुसक्या बांधून आणू, कशाच दाऊदचा रुमाल पण सापडला नाही कशाचा मुसक्या बांधू? तेव्हा असं लोकांना निवडून येण्याच्या करता असं खोट बोलतात पण रेटून बोलतात, ऐकायच करत नाही. पुढे काय होणार आहे पुढचं पुढं बघ, मत मिळाली म्हणजे बाद झाली. या पद्धतीचा भाजप शिवसेनेचा कारभार आहे, शिवसेना देखील तेवढीच जबाबदार आहे. शिवसेना हे कधी कधी सांगते की भाऊ आमचा याला विरोध आहे, विरोध आहे तर सरकारमध्ये का राहिला, विरोध आहे तर कॅबिनेटमध्ये निर्णय कसे एकत्र घेतात, विरोध आहे तर भाजपचं सरकार का पाडत नाही, यांचं दोघांचंही साठं लोट आहे, तू मारल्यासारखं कर मी रटल्यासारखं करतो. या पद्धतीचं राजकारण दुटप्पी राजकारण चाललंय. माझ्या सर्वसामान्य माणसांनी हे विसरता कामा नये, कारण हे आपल्याला सगळ्यांना फसवताय. त्याच्याकरता हे अल्ला बोल आंदोलन, त्यांना त्यांची जागा दाखवण्याच्या करता शिक्षणाचा बोजवारा केला. आज मुलांना नोकऱ्या मिळत नाही, त्यांचं नोकरीचं वय निघून चाललंय, मुलींचं नोकरीचं वय निघून चाललंय, नोकरीचं वय निघून गेल्यानंतर त्यांचं लग्न होत नाहीये, ती समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याच्याबद्दल सरकार बोलायला तयार नाहीये. 8 लाख कोटीची गुंतवणूक झालेली आहे मेक इन महाराष्ट्रामध्ये, किती माझ्या शिरोळला आली सांगा, किती माझ्या हातकणंगलेला आली, किती माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात आली, याच उत्तर द्या. त्याबद्दल कुणी बोलत नाही. तुम्ही मला सांगा, भाजप शिवसेनेचं सरकार या राज्यामध्ये देशामध्ये आल्यापासून शिरोळमध्ये एक तरी नवीन कारखाना आला आला का? जर नवीन कारखाना आला नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार, त्यांना रोजगार कसा मिळणार, कोण देणार? 2 कोटी दरवर्षी नोकऱ्या देणार होता सांगितलं, कुठे गेल्या नोकऱ्या? तुम्हा शिरोळकरांना एक गोष्ट सांगतो, आपलं सरकार असताना 1% लोकांच्याकडे 1% लोकांच्याकडे देशातल्या संपत्तीपैकी जवळपास 49% संपत्ती होती आणि 99% आपले आपण सगळे त्यांच्याकडे 51% होती. हे गरिबी हटव आजचे दिन आणणार होते, महागाई कमी करणार होते. मी आज नेसऱ्याला सभेला गेलो होतो, आम्ही सभेत तिथं जाताना कर्नाटकात जावं लागतं, कुपेकर त्यांच्या मतदारसंघात जाताना कर्नाटक लागल्यानंतर हद्द आल्यानंतर पेट्रोल पंपावर लिहिलेलं होतं, महाराष्ट्रापेक्षा आमचं पेट्रोल 9 ते 10 रुपये स्वस्त. का? महाराष्ट्रातल्या लोकांच्याकडे जास्त पैसे आहेत आणि कर्नाटकाच्या लोकांना न्याय आहे. कर्नाटकचं सरकार जर तिथं न्याय देऊ शकत तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री का न्याय देऊ शकत नाही? का 9 रुपये कमी करत नाही? का टॅक्स जास्त लावतात? अहो 80-82 रुपये लिटर पेट्रोल, 84 डिझेल कुठे चाललंय, पेट्रोल कुठे चाललंय? आणि सरकार काही बोलायला तयार नाही. आजूबाजूच्या सगळ्यात जगात सगळ्यात जास्त पेट्रोल महाग कुठे आहे तर ते तुमच्या माझ्या महाराष्ट्रात आहे. आणि कुणी केलं? हे भाजप शिवसेनेने केलंय, म्हणून त्यांना बाजूला करायचं. त्याच्यात मार्ग काढता येऊ शकतो,
तेवढी धमक आणि ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. हा शब्द मी आजच्या सभेच्या निमित्ताने तुम्हाला देतो. आणि त्याच्याकरता नुसतं इथंच नाही, हे सगळं घडत असताना काय अवस्था चाललेली. गॅस सिलेंडर 820 रुपयाला झाला, आपल्या काळात 400 रुपयाला होता. हे आजच्या दिन लोकांना फसवतायत, लोकांना फसवणे समजावून सांगितलं पाहिजे. आपण शेवटी घरची माणसं. मगाशी धनंजय मुंडेंनी सांगितलं किंवा मुख्यमंत्री आणि हे कसे वागताय, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी वाटत, सुधीर मुनगंटीवार शेतकरी वाटत, चंद्रशेखर बावनकुळे शेतकरी वाटत, गिरीश पापड शेतकरी वाटत. किती नाव घेऊ? ही लोक सांगतात आम्ही शेतकरी, ते गिरीश महाजन ती तर इथंच रिवॉल्व्हर लावून फिरतो, इकडून तिकडे तिकडून शिक्षणाचा विनोद. त्या विनोद तुम्हाला शिक्षणाचा तर काय सांगू, विनोदाच्या तावडीत तावडीत शिक्षण. गरीबांच्या मुलांनी शिकू नये. हो, आदिवासी मागासवर्गीय एनटी ओबीसी यांच्या शिष्यवृत्त्या आज मिळत नाहीये का? त्यांनी अडवली नाव, त्यांनी त्या ठिकाणी पुढे येऊ नये. या पद्धतीचा भाजप शिवसेनेचा कारभार. मग तुमच्या माझ्या मराठी शाळा 1400 बंद करण्याचा निर्णय घेतला आणि कुशल विनोद तावडे सुप्रिया सुळे आणि पवार साहेबांच्यावर टीका करतात. अरे शाळा तुम्ही बंद करता आणि मग शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शाळा बंद होत असताना आमची गरीबांची वंचितांची मुलं शिकणार कुठं? वाडी वस्तीवर तांड्यावर पाड्यावर त्या ठिकाणी आपण शाळा काढल्या, दुर्गम भागात शाळा काढल्या कशा करता? प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. आणि हे कुशल शाळा बंद करतात, त्याला उत्तर देऊ शकत नाही लोक. शिक्षकांची भरती बंद, एसटी कामगारांना न्याय मिळत नाही, अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलेला पगार वाढ करत नाही, त्यांना मेस्मावर लावण्याच्या बद्दलची भूमिका घेतली होती आता. बेरोजगार आणि परवा मुंबईची रेल्वे 4 तास मुलांनी थांबवली, म्हणजे आम्हालाच नोकऱ्या नाही 4 तास. शेवटी म्हणले काहीतरी मार्ग काढले, आता लोक उठाव करायला लागले. त्या नाशिकवरून माझा कष्टकरी शेतकरी आणि आदिवासी शेतमजूर सगळा चालत मुंबईला आले. 4 दिवस चालले, पायाला फोड आले, जखमा झाल्या, रक्त वाहिलं, तरी सरकारला पाना फुटला नाही. त्यांना पाना म्हणजे काय तेच माहिती नाही, तर कसा फुटेल? या पद्धतीचं सरकार आहे. अहो, आम्ही सगळेजण शेतकरी आहोत, माझा ऊसाचा धंदा आहे, माझ्याकडे फळबागेत सगळ्यांचे शेती आहेत. शेतकरी ही तुमची माझी जात आहे. जाती पातीचा नात्याबद्दलचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी केलं नाही, त्याचा विचार कुठेतरी तुम्ही केला पाहिजे. आणि त्याकरता उद्याच्या येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. हे आपल्याला हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्तानं करायचं आहे. काही वाद असतील ते वाद तिथल्या तिथं मिटवा, तुटेपर्यंत आणू नका, हेही मला स्टेजवरच्या मान्यवरांना सांगायचंय आणि तुमच्या साक्षीनं सांगायचंय. बरोबर आहे. आणि शेवटी राष्ट्रवादीचे पवार साहेब देतील ते उमेदवार राहतील, त्याचं काम इमान इतबारे करा, याला गाळा त्याला असं जर केलं ना तर निवडणूक झाल्यावर माझ्याशी गाठ शकते. स्वभाव वेगळा आहे, आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही सगळ्यांचा मान सन्मान ठेवू, वडीलधाऱ्याला निश्चितपणे आदराची भावना त्या ठिकाणी दाखवू. पण हे सगळं करत असताना जर पक्षाने तिकीट दिलं तर पक्ष चांगला आणि तिकीट दुसऱ्याला दिलं की पक्ष वाईट, हे जर कोणी केलं तर असली माणसं आपल्या पक्षामध्ये नको. आपण सगळ्यांनी लक्षात नाहीतर उगीच काय काय जण हो, काही काही जिल्ह्यामध्ये काही काही तालुक्यामध्ये एवढी राष्ट्रवादीची ताकद आहे आणि त्याच्यामध्ये काही काही एकच निवडून येतो, बाकीच्या निवडूनच येत नाही. मी काही जिल्ह्याचा अभ्यास केला आणि म्हणलं असं काय होतं की एकटाच काय येतोय मंत्री व्हायला, ती एकटाच येतोय, दुसरा आला तर ते मंत्री झालं तर माझं काय?
अशा पद्धतीनं वागणारे काही पक्षामध्ये माणसं आहेत. तस आपल्यामध्ये घडायला नको. आडीला एखादा आंबा नाचका निघाला की सगळ्याला नाचवतोय. काढून टाकायचे. हा काढून टाकायचं. तुम्ही सांगा कुठला नाचलाय, मी काढून टाकतो. त्याच्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने केला पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. आणि म्हणून ही सगळी बिघडलेली कायदा सुव्यवस्था, शिक्षणाचा झालेला भोजवारा, बेरोजगारांच्या मध्ये नोकऱ्या मिळत नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, तो चुकीच्या रस्त्याने त्या ठिकाणी उद्या जाऊन पाहतो का काय, अशा प्रकारची निर्माण झालेली परिस्थिती, ही सगळी आपल्याला आटोक्यात आणायची. सगळीकडं आज जातीय तेढ निर्माण होण्याचं जे काम चाललेलं आहे, जातीय सरोका करायचं आहे. भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये जो उल्लेख केला, मी 10 वर्ष पालकमंत्री होतो, कधी भीमा कोरेगावला काही होऊन दिलं नाही. पोलीस बंदोबस्त, विजय स्तंभाचा जो महत्वाचा दिवस असायचा त्यावेळेस आम्ही लावायचो. परंतु सरकार कुठं बंदोबस्त कशा पद्धतीनं द्यायचा हे नीटपणे त्या ठिकाणी करत नाही. मी परवा कायदा सुव्यवस्थेच्या चर्चेच्या वेळेस मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की राज्यामध्ये एवढी मोठी जनता राहत असताना, आर आर पाटील असताना, आम्ही प्रत्येक वर्षी 15,000 पोलिसांची भरती करायचो. आता पोलिसांची भरती बंद केलेली. आता सरकारमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटची भरती बंद केलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये माणसं नाहीये, कित्येक शाळांमध्ये शिक्षक नाहीये, कित्येक गावांमध्ये ग्रामसेवक नाहीये, कित्येक गावात तलाठी नाहीये, नगरपालिकेमध्ये चीफ ऑफिसर नाहीये, कित्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे वरिष्ठ अधिकारी नाहीये, कारण भरतीच बंद आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांचं मुलींचं नुकसान होत आहे, सरकार हस्तक्षेप करायला तयार नाहीये. पेपर फुटताय, मुलांना पुन्हा पेपर द्यावे लागताय, सरकार त्या ठिकाणी बघायला तयार नाहीये. मुंबई विद्यापीठाचे 1-1 वर्ष मुला मुलींचं वाया जात आहे, तरी सरकार त्या ठिकाणी निर्णय घ्यायला तयार नाही. अशा पद्धतीचं सरकार असत. यांनी महाराष्ट्र पुढे जाणार आहे, यांनी महाराष्ट्र मागे चाललाय, म्हणून हे आल्ला बोला दोन आहे. आणि त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या शिरोळ आणि हातपणंगले आणि संपूर्ण कोल्हापूरच्या परिसरामध्ये आपल्याला ही सुरुवात झालेली आहे. या सुरुवातीला कुठल्याही परिस्थितीमध्ये यश मिळून दाखवायचंच. आणि आज पवार साहेब दिल्लीच्या राजकारणामध्ये, आज कुणाच्या अवतीभोवती दिल्लीचं राजकारण फिरतंय? कोण तिथं पवार साहेबांना भेटायला जात आहे? सगळ्यांना आधार वाटतोय फक्त पवार साहेब की काहीतरी मार्ग काढतील. ममता बॅनर्जी पवार साहेबांना जाऊन भेटते, चंद्रबाबू नायडू साहेबांना जाऊन भेटतो. कुणाचंही नाव घ्या, साहेबांची सगळ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. साहेब पहिल्यांदा राष्ट्राला महत्व देतात. भारत योग्य पद्धतीनं असेल, आपण सगळे एक संघ असू, तर देश जगामध्ये पुढे जाईल. आपण सगळे एक संघ असू, तर महाराष्ट्र देशामध्ये पुढे जाईल. हे अशा पद्धतीनं सरकार चालून महाराष्ट्र पुढे जाणार नाही. महाराष्ट्र गाळा जाईल. कर्ज बाजारी करून ठेवलाय, 4,00,000 कोटी रुपये तुमच्या माझ्या डोक्यावर कर्ज केलं, आणि निवडणुकीपर्यंत 5,00,000 कोटी रुपये कर्ज होते. 5,00,000 कोटी एवढं काम या बहादर सरकारने केलेलं आहे. कंगाल करून टाकलंय. और यांच्या काळात 17 महिन्यामध्ये 27,000 बालक जन्माला आल्यानंतर मृत्युमुखी पडले. ही त्यांची आरोग्याचा कारभार. किती उदारमृत्यू, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची, कुणालाच आरक्षण द्यायचं नाही, मराठा समाजाला नाही, लिंगायत समाजाला नाही, धनगर समाजाला नाही, मुस्लिम समाजाला नाही. और जे गरीब आहेत त्यांना द्या ना, इतरांचं काढून घेऊ नका, त्यांनाही पुढे आणा. परंतु इतर जे गरीब असतील त्यांनाही पुढे आणा. सगळ्यांनी मिळून पुढे जायचं असतं, हा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आणि त्या विचारधारेची आपण सगळ्यांनी बांधील राहा, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा राजेंद्र येड्रावकरांच्या नेतृत्वाखाली प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला सांगितलं, जय हिंद, जय भारत.